प्रश्न विसंगत पद ओळखा. पर्याय क्रमांक एक 98 छेद 112. पर्याय क्रमांक दोन 133 छेद 154. पर्याय क्रमांक तीन 119 छेद 136. पर्याय क्रमांक चार 154 छेद 176. वरील पर्याय संक्षिप्त रूप देऊ. म्हणजेच पर्याय क्रमांक एक मधील दोन्ही संख्येस 14 ने भाग जातो, म्हणजे 98/14 112/14 बरोबर 98/14 बरोबर 7, 112/14 बरोबर 8. पर्याय क्रमांक दोन मधील दोन्ही संख्येस 7 ने भाग जातो, 133/7 = 19, 154/7 = 22. पर्याय क्रमांक तीन मधील दोन्ही संख्येस 17 ने भाग जातो,119/17 = 7, 136/17 = 8. पर्याय क्रमांक चार मधील दोन्ही संख्येस 22 ने भाग जातो, 154/22 = 7, 176/22 = 8. पर्याय क्रमांक एक तीन चार मधील संक्षिप्त रूप सात छेद आठ आहे, परंतु पर्याय क्रमांक दोन मधील संक्षिप्त रूप 19/22 आहे. म्हणून पर्याय क्रमांक दोन हा विसंगत घटक आहे. प्रश्न विसंगत पद ओळखा. पर्याय क्रमांक एक 1.11/25. पर्याय क्रमांक दोन 1.13/36. पर्याय क्रमांक तीन 5.19/25. पर्याय क्रमांक चार 5.3/16. वरील पर्यायातील पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचे रूपांतर अपूर्णांकात करू. म्हणजे पर्याय क्रमांक एक 1.11/25 = 1 × 25 = 11/25 = 36/25. 1.13/36 = 1 × 36 = 13/36 = 49/36. पर्याय क्रमांक तीन 5.19/25 = 5 × 25 = 19/25 बरोबर 144/25. पर्याय क्रमांक चार 5.3/16 = 5 × 16 = 3/16 = 83/25.
वरील पर्यायातील अपूर्णांकांचे निरीक्षण करा. पर्याय क्रमांक एक मधील अपूर्णांक बरोबर 6 चा वर्ग छेद 5 चा वर्ग. पर्याय क्रमांक 2 मधील अपूर्णांक 49 छेद 36 बरोबर 7 चा वर्ग छेद 6 चा वर्ग. पर्याय क्रमांक 3 मधील अपूर्णांक 144 छेद 25 बरोबर 12 चा वर्ग छेद 5 चा वर्ग. पर्याय क्रमांक 4 83 छेद 16 बरोबर 83 हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही, 16 बरोबर 4 चा वर्ग. पर्याय क्रमांक 4 वगळता इतर पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 मधील अपूर्णांक वर्गाच्या रूपात लिहिता येतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा विसंगत घटक आहे.